कारण मुंबईकरांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे, रविवारचा दिवस आहे. मेगा ब्लॉक मुळे त्रस्त असलेल्या लोकल प्रवाशांना आता दिलासा देणारी बातमी आहे. मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक हा आज दुपारी संपणार आहे. सीएसएमटी वरील 36 तासांचं ब्लॉक हे आज दुपारी 12:30 संपणार आहे. तर ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 रुंदीकरणाचं काम हे आज दुपारी 3:30 पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र ब्लॉकमुळे आज 235 लोकल फेऱ्या याशिवाय 31 रेल्वे गाड्या या रद्द राहणार आहेत. तर आजही भायखळा, परळ, दादर आणि वडाळ्यापर्यंतच लोकल धावणार आहेत, त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे हाल होऊ शकतात. दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी. मध्य रेल्वेच्या वतीनं प्लॅटफॉर्म क्रमांक 5 रुंदीकरणाचं काम आज दुपारच्या सुमार संपणार आहे. युद्ध पातळीवरती 63 तासांचा हा जो काही जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला होता हा आज दुपार 3 संपणार आहे. आपण बघू शकतो की ठाण्याच्या रेल्वे स्थानकावरती प्लॅटफॉर्म क्रमांक 5 यावरती आता युद्ध पातळीवरती काम सुरू आहे. गेल्या 40 तासापासून या ठिकाणी काम सुरू असताना आता हे काम दुपारनंतर संपणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 3.5 मीटरचा जो काही प्लॅटफॉर्म वाढवलेला आहे त्यामुळं जे काही चाकरमाने आहे त्यांना त्याचा फायदा होणार आहे. आता या ठिकाणी प्लॅस्टरिंगचं काम सुरू आहे. आज दिवसभर हे प्लॅस्टरिंगचं काम सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे प्लॅस्टरिंगचं काम सुरू असताना या ठिकाणी जे काही रेल्वेचे सुरक्षा रक्षक आहेत किंवा मग RPFचे जवान त्यांच्या माध्यमातून हे प्लॅस्टर झाल्यानंतर कुठलाही चाकरमाने किंवा कुठलाही नागरिक या ठिकाणी येऊ नये यासाठी लक्ष ठेवलं जाणार आहे. आज दुपारी 4 हा महाजंबो ब्लॉक संपल्यानंतर खऱ्या अर्थानं प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ही सेवा सुरू होणार आहे. विकास काटे, साम TV न्यूज, ठाणे.